मराठा क्रांती मूक मोर्चा पैठणला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत एक स्मरणपत्र देण्यात आले. या स्मरणपत्रात सकल मराठा समाज पैठण तालुक्यातील मराठा समाजाने रितसर निवेदन देऊन केलेल्या मागण्यांवर शासनाने केलेली कार्यवाही व घेतलेला ठोस निर्णय आम्हास लेखी स्वरूपात देण्यात यावे व लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अन्यथा राज्य समन्वय समितीने शासनास दिलेल्या मुदतीनंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे अतिश गायकवाड यांनी सांगितले. सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष अतिश गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष मनोज गायके, युवक तालुकाध्यक्ष अक्षय करबिले, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग थोटे, तालुका कार्याध्यक्ष संदीप तांबे, तालुका सरचिटणीस राजू खरात, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल काळे, दिनेश औटी, आपेगाव विभागाध्यक्ष बळीराम भोंडे, युवक कार्याध्यक्ष वैजनाथ औटे, विद्यार्थी आघाडी तालुका संघटक दादा जमधडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज पैठण मराठा क्रांती मूक मोर्चा आज पूर्ण एक वर्ष होत आहे. 6 नोव्हेंबर 2016 रोजी पैठण तालुक्यातील मराठा समाजाने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा मराठा क्रांती मोर्चा पैठण शहरामध्ये काढला होता. त्यामध्ये मराठा समाजाने एक वर्षापूर्वी शासनाला काही मागण्यांचे निवेदन दिले होते, पण अजून 1 वर्ष 2 दिवस होऊनही शासनाने त्या मागण्याबाबतीत काहीही भूमिका घेतलेली नाही. सुरेश वायभट, 7 स्टार न्यूज, पैठण.